हाय नमस्कार, मी कोमल. तर खूप दिवस झालेत की कुठलाच व्लॉग किंवा व्हिडिओ येत नाही आहे. तुम्ही विचार करत असाल कुठे गेलेत सगळे व्हिडिओ. तर सॉरी सगळ्यांना, कारण एवढा शूटिंगला वेळ मिळत नाही आहे, कम्प्लीट बिझी शेड्यूल सुरू आहे. तर आज विचार केला की थोडासा व्लॉग करावा, साईट व्हिजिटला जाते मी. तर चला, आज एक साईट माझी कम्प्लीट झालेली आहे, म्हणजे फर्निचर, लूज फर्निचर जर का सोडलं तर जे मॅक्झिमम जे काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे, पॉलिश वगैरे सगळं झालेलं आहे. तर आज आपण ती साईट बघूया. ती साईट साकनला आहे, तर इंडस्ट्रियल ऑफिस आहे. आपण बघूया कसं झालेलं आहे हे काम. खूप दिवस झाले गेलेले नाही आहे मी, कारण एका दुसऱ्या साईटचं कम्प्लिशन होतं माझं, ते एक दोन दिवसात ते संपून जाईल आहे. पण चला नेऊया तुम्हाला आज माझ्या साईटवर. चला बघूया. चला, आपण साईटवर आलेलो आहे. हा बाहेरचा भाग आहे साईडचा, आणि ही रिसेप्शन एरिया आहे जिथे आम्ही एक मस्त जॉईंट मोठी वॉल केलेली आहे, एक मस्त ह्यूज असा लुक यावा म्हणून. आणि आधी जो टेबल छान मस्त पेपरने रॅप करून ठेवलेला आहे, तो रिसेप्शन टेबल आहे. आणि रिसेप्शन टेबलचं अनपॅकिंग मी नक्कीच लवकरच दाखवेल तुम्हाला. बघत असाल की समोर पूर्ण क्लास केलेलं आहे, बाहेरच्या साईड पूर्ण ग्रीनरी, मस्त गार्डन केलेलं आहे. इथनं आतमध्ये जायला एरिया आहे. हा सगळा जो एरिया आहे हा कॅबिन्सचा एरिया आहे, जिथे सगळे आपलं कॉन्फरन्स रूम सगळे कॅबिन्स असणार आहे. हा जो एरिया आहे हा आपल्या पॅन्ट्रीचा एरिया आहे, जो सगळ्यात पहिले लागतो. तो आम्ही तिथे याच्यासाठी ठेवलेला, कारण कॉन्फरन्स रूम आणि रिसेप्शनसाठी ते कन्व्हिनियंट होणार. ही कम्प्लीट आपली कॉन्फरन्स रूम आहे. तर तुम्ही जर का बघत असाल तर मॅक्झिमम व्हाईट कलर किंवा ऑफ व्हाईट असलेच कलर इथे यूज केलेले आहे, आणि ट्रान्सपरन्सी ठेवलेली. तर त्यामागची कारणं अशी आहेत की जेवढे व्हाईट ब्राईट कलर्स आपण यूज करतो ना एखाद्या जागेवर, ती जागा मोठी दिसते. स्पेस आहे कम्पॅरेटिव्हली जर का बघितलं तर ही जी स्पेस होती ती खूप निमुळती होती. इथे आम्ही व्हाईट व्यतिरिक्त कुठला दुसरा कलर जर का यूज केला असतं तर ते कुठेतरी ते कॉम्पॅक्टनेस आलं असतं. आम्हाला जास्तीत जास्त ती स्पेस मोठी दाखवायची होती. तर आमचं डिस्कशन झालं की आपण व्हाईट आणि व्हाईटचे जवळपासचे सगळे कलर्स घ्यायचे म्हणून, ज्याच्याने आपली जी स्पेस आहे ती मॅक्झिमम आपण मोठीच्या मोठी दाखवू शकू. ओके, ही मी आहे. हाय. हा जो आपला एरिया आहे ना, हा कम्प्लीट स्टाफचा एरिया आहे. म्हणजे मॅक्झिमम 60, 70, 80, 100 जरी स्टाफ झाला तरी ते आरामात मावतील, एवढा मोठा एरिया हा केलेला आहे. स्टाफ एरियामध्ये आम्ही जो कलर घेतला आहे तो ग्रे आणि व्हाईट घेतलेला आहे. इथे जर का तुम्ही पार्टेशन वॉल बघत असाल तर ती खूप छोटी आहे. फ्युचरच्या हिशोबाने आम्ही हा एरिया डिझाईन केलेला आहे. मोठा आहे तो, एम्प्लॉईज वाढतील तर सगळे इथे मावायला हवे. मी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते का.
हा जर का तुम्ही एरिया बघत असाल तर हा कॅन्टीन एरिया आहे. तिथे आम्ही छोटीशी पॅन्ट्री केलेली आहे. तिथे ते चहा वगैरेसाठी त्यांना योग्य तेवढी जागा लागणार आहे. आणि तिथे छान मस्त काउंटर केलेलं आहे जे तुमचं सर्व्ह करतील. अजून मी तुम्हाला जसं सांगितलं लूज फर्निचर आलेलं नाही. लूज फर्निचर म्हणजे आपले जे फर्निचर आपण एका जागेवर दुसऱ्या जागी इझिली हलवू शकतो त्याला आपण लूज फर्निचर म्हणतो. तर ते कुठे झालेलं नाही अजून. साईट अजूनही लूज फर्निचरशिवाय ऑब्व्हियसली इनकम्प्लीट आहे. तर हा जो पुढचा एरिया आहे हा टॉयलेटचा एरिया आहे. या व्हिडिओमध्ये अजून डिटेल्स जर का हवे असतील तर तुम्ही मला नक्की सांगा की मी कुठले मटेरियल्स वापरले, काय काय कॉम्प्लिकेशन्स आलेले आहेत साईटमध्ये, कसं कसं साईट कम्प्लीट झालेली आहे. सो स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच छान साईट्सचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, बाय.